नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी आपल्या सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या युट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते तर आज आपण मस्त अशी खूप सारा लेअर्स सुटलेली अळू बघणार आहोत ही वडी करायला खूपच सोपे एकदम छान कुरकुरीत क्रिस्पी आणि भरपूर लेअर्स असणारी ही आळूवळी कशी करायची त्याची रेसिपी आज आपण बघतोय पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राईब करून त्या पुढील बेलबटनला बेल क्लिक करायला देखील विसरू नका तर अळूवळी करण्यासाठी जर साधारणपणे मी अळूची पानं घेतलेत ही साधारणपणे दहा ते अकरा पानं आहेत तर तुम्ही किती वड्या करणार त्याच्यावरती पानांचं प्रमाण घेऊ शकता ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि पाठीमासा देट आहे तुम्ही काढून घेतलेला आहे तर आता आपण ही जी पानं आहेत ती एक एक एक, -एक करून घेऊयात तर पानं थोडीशी उथळ असतात त्यामुळं आणि आपण पीठ जे आहे ते नेहमी पाठीमागच्या बाजूला लावतो कारण वरच्या बाजूला पीठ जे आहे ते धरून घेत नाही तर आता आपण काय करूयात ही पानं एकसारखी सपाट होण्यासाठी मी थोडस ला लाटताना अशा पद्धतीनं लाटून घेणार आहे म्हणजे हे पान छान पसरट होईल आणि छान सपाट देखील होईल त्यामुळं आपल्याला अळूवडी करायला अगदी सोपी देखील जाईल अशाच पद्धतीने आपण बाकीची देखील देखील जी आहेत ती लाटण्यानं लाटून घेऊयात म्हणजे सगळी पानं लाटून झाली की छान अशी सपाट होतील आणि पीठ देखील लावायला अगदी दे जाईल सगळी पानं जी आहेत ती मी अशा पद्धतीने लाटून घेतलेली आहेत तर आता आपण त्याच्यामध्ये लावणारं जे पीठ आहे ते तयार करूयात त्यासाठी मी बाऊल घेतलाय आणि आता दहा पानं आहेत म्हटल्यानंतर मी दहा मोठे चमचे इतकं डाळीचं म्हणजे बेसनचं पीठ घेते पिठाचं प्रमाण जितकं पीठ पानं आहेत तितकं तुम्ही पीठ घ्यायचंय आणि वडी छान कुरकुरीत होण्यासाठी दोन चमचे मी तांदळाचं पीठ वापरलं ह्यानं वडी छान अशी कुरकुरीत आणि क्रिस्पी तयार होते त्यानंतर अर्धा चमचा इथं मी हळद पावडर वापरले तिखटासाठी इथं मी एक चमचा इतकं का, काश्मिरी लाल तिखट वापरले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील करू शकता त्यानंतर चवीपुरतं मीठ वापरले आता हे सगळं जे मिश्रण आहे ते आता आपण नीट असं मिक्स करून घेणार आहोत मी याच्यामध्ये बाकी कोणतेही मसाले टाकत नाही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेसे धने जिरे पूड थोडासा गरम मसाला वगैरे टाकू शकता पण मी नुसती सिंपल अशी वडी करते तर आता मी याच्यामध्ये चिंचेचा कोळ घेतलेला आहे हा चिंचेचा कोळ जो आहे तो मी आधी रेसिपी दाखवली होती तर तोच घेतलेला आहे जर तुम्ही इंस्टंट करणार असाल तर चिंच थोडा वेळ भिजत घालून त्यामध्ये थोडासा गूळ घालून ते मॅश करून देखील वापरू शकता चिंचेचा कोळ वापरल्यामुळं वडीला खूप छान टेस्ट येते त्यापेक्षाही जास्त आपला जर वळू थोडा अळू जर थोडासा खाजरा असेल तर तो त्याची खास जी आहे ती थोडीशी कमी होते त्यामुळे आपण चिंचेचा कोळ वापरतो तो छान मिक्स करून झाला की त्याच्यामध्ये मी अगदी थोडं थोडं करत पाणी घालते आणि हे तर छान असं बॅटर तयार करून घेणार आहे पण लक्षात ठेवा हे बॅटर तयार करताना खूपच घट्ट करायचं नाही आणि खूपच पातळ करायचं नाही थोडंसं मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये करायचं आहे हे जे पीठ आहे ते मी अशा पद्धतीने भिजवून घेते बघा खूप घट्ट नाही आहे खूप पातळ आहे हे आपल्याला पानांना लावता येईल अशा पद्धतीने मी हे भिजवून घेतले त्यानंतर आता आपण दोन ते तीन मिनटं अशा पद्धतीने फेटून घ्यायचं म्हणजे देखील छान अशा कुरकुरीत तयार होतात आता आपलं बॅटर तयार आहे पानं मगाशी लाटून घेतलेली तर आता आपण लगेचच वडी करायला घेऊयात तर पानांची मागची बाजू मी घेतलेली आहे आता मी ह्याच्यावरती एक चमचा इतकं पीठ घालून घेते आता हे पीठ जे आपल्याला पानांवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचंय मी हे पीठ जे आहे ते हातानेच पसरवून घेते कारण मला हाताने पसरवायला ते कम्फर्टेबल वाटतं जर तुम्ही हाताने ऐवजी चमचाला जरी पसरलं तरी देखील चालेल काहीच हरकत नाहीये आता एका पानावर पीठ लावून झाल्यानंतर दुसरं पान मी ह्याच्यावरती ठेवून घेतले जेव्हा आपण वडी करतो तेव्हा सगळ्यात आधी मोठं पान खाली ठेवायचं आणि छोटी पानं वरती ठेवायची कारण बऱ्याचदा आपल्याला एकसारखी पानं मिळत नाहीत त्यावेळी सगळ्यात खाली मोठं पान ठेवून मग वरती छोटी छोटी पानं ठेवली तरी देखील चालतं आता मी एकावर एक अशी पाच पानांचा लेअर लावणार आहे त्यामुळे वड्यांना खूप छान लेअर सुटतात आणि वडी खायला देखील खूप मस्त लागते दुसरं पान लावून झाल्यानंतर ह्याच्यावरती तर मी पुन्हा तिसरं पान ठेवते तुम्ही अशीच पद्धत वापरून तुम्ही दोन ते तीन पानांचा से देखील सेट लावून ह्याची देखील वडी करू शकता ती देखील तितकीच टेस्टी लागते पण खूप साऱ्या लेयर्स ही हवे म्हणून मी आज मी ह्याच्यावरती पाच पानांची लेयर्स लावते तुम्ही कोणत्या पद्धतीनं अळूची वडी करता हे देखील मला मधून सांगायला विसरू नका तुमच्या प्रत्येकाच्या रेसिपी वाचायला देखील मला खूप खूप खु� आवडतात कारण प्रत्येकजण काहीतरी वेगळी रेसिपी सांगतं आणि त्यामुळे माझ्या आणखीन ज्ञानात भर पडते पुन्हा मी पान टाकले आणि पुन्हा पीठ लावून घेतलं पीठ जे आहे ते आपण एकसारखं पसरून घ्यायचं बघा आता सगळ्यात चो... जी छोटी पान होते ती मी वरती घातले त्यामुळे वडी छान बाइंड होते त्यानंतर आता आपण पाच पानं लावून झाल्यानंतर वरचा जो भाग असतो तो, तो अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा म्हणजे वडी छान रॅप होते त्या पानावर देखील अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं त्याच्यानंतर कडेचे जे साईड आहेत ते देखील आपण आतमध्ये दे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे त्याला देखील आपण थोडस पीठ लावून घेणार आहोत आणि आता आपण ही जी वडी आहे त्याची गुंडाळी करून घेणार आहोत गुंडाळी करताना एक लक्षात ठेवा बरेच जण असं करतात की गुंडाळी खूप अशी घट्टर करतात पण खूप घट्ट नका ना करून नाहीतर त्या लेअर्स तेवढे सुटणार नाहीत थोडीशी सैल लोळ आहे ही जे गुंडाळ ती करायची तर आता पहिली आपली अळूशी वडीचा जो रॅप होता तो तयार झालाय तर इथे मी चाळण घेतले चालीला खाली तेल लावलं होतं आणि त्याच्यावरती हा पहिला रॅप ठेवून घेतलाय असाच पद्धतीने मी दुसरा देखील रॅप करून घेतलाय तो देखील ह्याच्यावरती ठेवून घेतलाय तर आता ह्या वड्या ज्या आपण वाफून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये दीड ग्लास इतकं पाणी घातले पाण्याला छान उखळी आलेली आहे तर त्याच्यावरती आपण तयार करून घेतलेली जी चाळण आहे तर ती चाळण ठेवायची गॅस मिडियम ठेवायचा ह्याच्यावरती जा झाकण ठेवून साधारणपणे आपण दहा ते बारा मिनिटांमध्ये ही वडी वाफवून घ्यायची तुमच्याकडे स्टीमर असेल तर काही हरकत नाही तुम्ही त्यामध्ये दे देखील करू शकता दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आता आपण वडी चेक करूयात वरच्या पानांचा जो कलर आहे तो देखील चेंज झालेला आहे वडी शिजले की नाही हे चेक करण्यासाठी आपण सुरीने ह्याच्यामध्ये बघू शकतो सुरीन चेक करायचं पाण्या देखील खूप सॉफ्ट झाले काही चिकटलं नाही आहे म्हणजे वडी अगदी परफेक्ट तयार झालेली आहे गॅस बंद करून ह्या वड्या आपण छान थंड करून साधारणपणे एक ते दोन तास फ्रीजमध्ये सेट करून घ्यायच्या फ्रीजमध्ये सेट केल्यानंतर वड्या खूप छान तयार होतात त्यात कट करताना अजिबात तुटत नाहीत गरम गरम वड्या जर आपण कट करायला घेतल्या तर लगेचच तुटतात जर तुम्ही आदल्या दिवशी ही वडी करून फ्रीजला ठेवली आणि दुसऱ्या दिवशी जरी ही करायला घेतली तरी देखील चालतं खूप छान वडी होते ही बघा आता फ्रीजला छान सेट झाले त्यामुळे वडी कट करताना एकदम मस्त अशी वडी कट होते एकदम पातळ पातळ मी ह्या वड्या करते तरी देखील वडी अजिबात तुटत नाहीये बरेच जण गडबडीच्या बरे वेळी गरम गरम वडी कापायला घेतात तर गरम गरम वडी कापली तर अजिबात ती नीट कट होत नाही त्यामुळे ही एक टीप आहे की तुम्ही वड्या थोड्या वेळ फ्रीजला सेट करून घ्यायच्या फ्रीज नसेल तर तुम्ही बाहेर देखील थोड्या वेळ रूम टेम्परेचरला जरी ठेवलं तरी देखील चालेल बघा आतून किती मस्त असे लेअर्स दिसत आहेत सगळ्या वड्या मी अशाच पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आतून जे आपण पाच पाण्यात घातली होती त्याचे लेअर सगळे आपल्याला दिसत आहेत तुम्ही आता ही अशीच देखील वडी खाऊ शकता तशी देखील खायला ती खूप सुंदर लागते बऱ्याच जण ह्या वडीला फक्त फोडणी घालतात थोडंसं तेल घालून जिरं तीळ आणि कडीपत्ता घालून ही फोडणी घालतात तशी देखील खूप छान लागते पण मी आज वडी फ्राय करणार आहे त्यासाठी इथं मी कढईमध्ये एका पॅनमध्ये भरपूर तेल ठेवले तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं तेल छान गरम झालं की एक तुकडा टाकून बघायचा तेल अगदी परफेक्ट तापलेला आहे गॅस थोडासा मिडीयम करून आपण ज्या करून घेतलेल्या किंवा कट करून घेतलेल्या वड्या आहेत तर त्या अशा पद्धतीने सोडून घ्यायच्या मी एका वेळी चार ते पाच वड्या ज्या आहेत त्याच्यामध्ये घालून छान फ्राय करून घेणार आहे वड्या कधीही फ्राय करताना मीडियम गॅसवरती फ्राय करायच्या त्या कधीही मोठ्या गॅसवरती फ्राय करायच्या नाही नाहीतर तर त्या लगेच करपतात दोन्ही साईडनं देखील वड्या आपण मस्त अशा कुरकुरीत करून घ्यायच्या कुरकुरीत वड्या झाल्या की त्या खूप मस्त होतात आपण ह्या